सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्यासमोर येऊन राघव आणि सिंधूचे पुन्हा लग्न होताना आपण बघणार आहोत मधुला फाट्यावर मारून राघवच्या एका सत्याने विशालचा खेळ खल्लास करून आता राघवने हे सिंधूसोबत लग्न लावलेले असते आणि मधूने केलेल्या लग्नाच्या तयारीत आयती नवरदेवाची जागा घेऊन विशालला कायमचा बाहेरचा रस्ता दाखवून आता राघव हा सिंधूसोबत कसे लग्न करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता मधूने भयानक आयडिया करून सिंधूकडून वचन घेतलेले असते की मी तुझे दुसरे लग्न लावून देते तू दुसरे लग्न कर आणि राघवपासून लांब हो तेव्हा आता जीवाच्या भीतीमुळे आता सिंधू ही लग्नासाठी तयार झालेली असते आणि इकडे आता राणीने रत्न पारख्यांच्या घरी सर्व तयारी केलेली असते त्यासाठी आता राणीने मुलगा सुद्धा बघितलेला असतो आणि आता सिंधूला बघण्यासाठी मुलाची आई आणि त्या त्या मोठ्या भावाची बायको ही बघायला आलेली असते इकडे आता सिंधू ही दुसरं लग्न करते हे कळताच आता राघवचा राग आनावर झालेला असतो राघव सिंधूला त्याचा जाब विचारतो पण सिंधू काही ऐकायला तयार नसते कारण तिने मधूला वचन दिलेले असते तेव्हा राघव म्हणतो ठीक आहे सिंधू तुला दुसरं लग्न करायचं ना तू खुशाल कर पण सावी ही माझी मुलगी आहे आणि मी तिचा बाबा आहे तेव्हा मी असताना सावीच्या बाबाचा हक्क मी कुणालाही तुला देऊ देणार नाही तर आता सिंधू ही, ही काहीच बोलत नसते त्यानंतर आता राघव हा खाली येतो आणि आता मुलाच्या आईला सर्व विशालची विचारपूस करतो तेव्हा आता मुलाच्या आईने विशाल हा मोठा बिझनेसमन असल्याचे सांगितलेले असते गव लगेच मुलाच्या आईला म्हणतो की सिंधूबरोबर ती लग्न करण्याचे काही विशालला स्पेसिफिक कारण आहे का कारण सिंधूचे लग्नही झालेले आहे आणि विशालला चांगली मुलगीसुद्धा मिळू शकते तर आता मुलाची आई म्हणते की विशालला लग्न झालेल्या मुलीसोबतच लग्न करायचे इकडे आता मुलाच्या आईने सांगितलेले असते की आमचा विशाल हा नावाप्रमाणेच विशाल हृदयाचा आहे आणि तो कायम सिंधूची काळजी घेईल तेव्हा आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो राघव म्हणतो की एवढ्या विशालला मगच आपण बोलू तर आता इकडे विशाल हा गॉगल घालून कारमधून आय टीत हा तिथे आलेला असतो तर आता सिंधूसुद्धा खाली आलेली असते आणि लगेच दरवाज्यात येतात सर्वजण विशालला बघतात इकडे आता लगेचच विशाल हा तिथे येतो आणि सिंधू ही विशालला बघते तर आता मुलाची आई म्हणते की सिंधू तुला मुलगा पसंत आहे का तर लगेचच सिंधू ही राघव आणि मधूकडे बघते तर आता मधू लगेच खुणावून सिंधूला प्रॉमिस दिल्याची आठवण करते तर आता इकडे सिंधू लगेचच मला विशाल पसंत असल्याचे सांगताच आता राघवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते इकडे आता सिंधू ही पुन्हा तिच्या बेडरूममध्ये येताच रागाने राघव हा सिंधूकडे येतो आणि सिंधूला धरत म्हणतो की सिंधू तू हे काय निर्णय घेतलास तुझ्या या निर्णयामुळे माझ्या आणि सावीच्या नात्यामध्ये मोठा प्रश्न निर्माण होणार आहे तेव्हा ती फक्त माझीच मुलगी आहे आणि माझ्याशिवाय तिला बाबा म्हणण्याचा हक्क मी कुणालाच देणार नाही तुला जर लग्न करायचे असेल तर तू खुशाल कर पण मग सावी ही माझ्याकडेच राहील अशी आता राघवने सुद्धा सिंधूला मोठी अट घातलेली असते तर आता लगेचच राघव हा खाली येतो आणि म्हणतो की मला विशालसोबत थोडं बोलायचं आहे तेव्हा मधू म्हणते की आता राघव तुला काय बोलायचं आहे सिंधूने विशालला पसंत केलंय तेव्हा राघव म्हणतो की मधू मी तुला विचारलं नाही प्रश्न हा माझ्या मुलीचा आहे तू अजिबातमध्ये बोलू नकोस आणि लगेचच राघव हा विशालला म्हणतो की विशाल तू थोडासा बाजूला ये तर लगेचच विशाल हा बाजूला येतो आणि लगेचच राघव हा विशालला म्हणतो की विशाल तू समजूतदार दिसतोस आणि सिंधूला एक मुलगी आहे असे असताना देखील तू सिंधूबरोबर का लग्न करतोस तेव्हा विशाल म्हणतो की मला मधू मॅडमने सर्व काही सांगितले सिंधूला लग्न करावा आहे आणि तिला मुलगी आहे हे देखील मला माहीत आहे पण आता सिंधू मला आवडली म्हणून मी सिंधूसोबत लग्न करतोय तर लगेचच आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो विशाल म्हणतो की आणि सिंधूला सुद्धा मी पसंत आहे तेव्हा लग्न करायला काहीच हरकत नाही आहे तर आता राघव म्हणतो की सिंधू ही माझी बायको आहे तेव्हा लगेचच विशालला मोठा धक्का बसतो तर आता राघव म्हणतो की सिंधू ही माझी बायको असून सावी ही सिंधूची आणि माझी मुलगी आहे काही पर्सनल प्रॉब्लेम आमच्यामध्ये झाले होते आणि त्याम्ळेमुळे आम्ही एकमेकांपासून थोडेसे दूर झालो होतो पण आता आम्ही पुन्हा एकत्र येत आहोत आणि तो आमच्यामध्ये कशाला येतोस तेव्हा विशाल म्हणतो की मला मधु मॅडमने सांगितले आणि म्हणून मी इथे आलो तेवढ्यात पाठीमागून मधु ते सर्व बोलणे ऐकते आणि मधु म्हणते की राघव मी तुझी बायको आहे ना मग तुला आता मी असताना सिंधूची काय गरज आणि सिंधूला सुद्धा एक जोडीदार हवाय ना तेव्हा लगेचच आता राघवला काय बोलावेनी काय नाही कळत नसते आणि अखेर आता मधू ही विशाल हा आम्हाला पसंत असल्याचे विशालच्या आईला आणि काजलला सांगते आणि त्यानंतर आता मधूने लगेचच मुहूर्त काढलेला असतो आणि विशाल आणि सिंधूच्या लग्नाची तयारी केलेली असते तर आता ठरल्याप्रमाणे लग्नाचा दिवस उजळतो आणि आता गुरुजीसुद्धा रत्नपारख्यांच्या घरी आलेले असतात सर्व रत्नपारख्यांचे घर सजवलेले असते आणि आता थाटामाटाने सिंधू आणि विशालचे लग्न होणार असते सर्व तयारी झाल्यानंतर आता नाविलाजा आणि सिंधू ही आता लग्नमंडपात आलेली असते तर विशालसुद्धा खूप खुश झालेला असतो इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि राघवला काय करावे काय नाही समजत नसते राघव विचार करतो की जर सिंधू आणि विशालचे लग्न झाले तर सावीला आपल्यापासून दूर जावे लागेल ला आणि ला सिंधूशिवाय आणि सावीशिवाय आपण कसे जगू तर आता सिंधूचे प्रेम आता राघवला आठवलेले असते आणि आपण सिंधूशिवाय आणि साऊ सावीशिवाय जगूच शकणार नाही असे आता राघवची खात्री झालेली आणि असते आणि लगेचच राघव हा लग्न पंडपात येऊन लगेच राघव म्हणतो की थांबा आणि राघव लगेचच सिंधूच्या प्रेमाचा इजहार करून म्हणतो की माझे सिंधूवरती प्रेम आहे आणि माझे सिंधूसोबत सोबत लग्न झालेले आहे असे असताना मी सिंधूला दुसरे लग्न करू देणार नाही आणि सावी ही माझी मुलगी आहे तेव्हा लगेचच सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो मधु म्हणते की राघव तू माझ्यासोबत लग्न केलेले आहे तेव्हा राघव म्हणतो की मधू मी फक्त विनूच्या कस्टडीसाठी तुझ्यासोबत लग्न केले पण माझे खरे प्रेम हे सिंधूवरती आहे आणि शिवाय मी जगू शकत नाही असे म्हणत आता लगेच राघवने पुलिसी खाक्या दाखवून विशालवर बंदूक रोखलेली असते राघव म्हणतो की विशाल मी सिंधू ही माझी बायको असताना तू सिंधूसोबत लग्न करू शकत नाही आणि मी तुला नाही तर अटक करू शकतो तेव्हा आता विशाल खूप घाबरतो आणि लगेचच विशाल म्हणतो की मला हे लग्न करायचे नाही आणि लगेच बंदुकीच्या भीतीने विशालने भरभर लग्न मंडपातून पळ काढलेला असतो आणि त्याच ठिकाणी मधुच्या स्वप्नाच्या चिंदड्या उडालेल्या असतात गुरुजी म्हणतात हो की अवो लग्नाची तर सगळी तयारी झाली आहे आणि आता हे लग्न ला झाले नाही तर अपशकून होईल तेव्हा राघव म्हणतो की गुरुजी लग्न होणार आणि लगेच राघव हा सिंधूचा हात धरून बोल्यावर चढतो आणि म्हणतो की गुरुजी म्हणा आता मंगलाष्टके आता गुरुजी मंगलाष्टके म्हणून राघव आणि सिंधूचे कसे लग्न लावतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा